यंदा सुरुवातीला हवामान अनुकूल असल्यामुळे आंब्याची झाडे मोहरली होती, परंतु मागील आठवडाभरात जिल्ह्यात सर्वदूर अवकाळी पाऊस व गारपीट झाली. या वादळी पावसाने पिकांचे नुकसान केले. या गारपिटीचा फटका आंब्यालाही बसला आहे. जवळपास निम्म्याहून अधिक आंब्याचा झाडाचा मोहर या गारपिटीमुळे गळून पडला आहे. साहजिकच येत्या उन्हाळ्यात आमरस मागणार आहे. वसंत ऋतू लागताच आंब्याला बहर येण्यास सुरुवात होते. यावर्षी गावरान आंब्याला मोठ्या प्रमाणात बहर आला होता. गावरान झाडावर पिकलेल्या मोठेवडा आंबा खाणे हा तर वेगळाच आनंद. आजही अनेक घरात सर्वांनी एकत्र बसून आमरसाचा आस्वाद घेणे ही पर्वणीच असते. आंब्याचे एक वैशिष्ट्य ते म्हणजे त्याचे चाहते समाजाच्या सर्व थरात बघायला मिळतात. गरीब असो वा श्रीमंत, सगळ्यांनाच या फळाच्या राजाचे भलतेच आकर्षण. परंतु मागील आठवड्याभर जिल्ह्यात सर्वदूर अवकाळी पाऊस व गारपीट झाली. या वादळी पावसाने पिकांचे नुकसान झाले. पावसाचा फटका जिल्ह्यातील आंब्याला बसला आहे. त्यामुळे येत्या उन्हाळ्यात आंब्याचे उत्पादन घटणार आहे. त्याचा परिणाम आंब्याच्या दरांवर होणार आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात आंब्याचे चांगलेच उत्पादन होते, पण यंदा गावरान आंबे कमी प्रमाणात उपलब्ध होतील, त्यामुळे आंबा चांगलाच भाव खाणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना यंदा आमरसाच्या गोडीला मुकावे लागणार आहेत. अकोला शहरासह जिल्ह्यात रत्नागिरी कोकणातून आंब्याची आवक होते. जिल्ह्यातील उत्पादनावर परिणाम झाल्यामुळे बाहेरून येणाऱ्या आंब्याची दरही वाढण्याची शक्यता असल्याने गोड असलेल्या या गावरान आंब्याची चव यंदा नक्कीच कडू राहणार. दीपक जाधव, ANN News, पिंजर.